चंद्रपूर शहरातल्या पठाणपुरा वार्डातल्या घराघरात पिण्याच्या पाण्यातून कीटक येत असल्याची संतापजनक बाब उघडकीला आली आहे. या प्रकारामुळे या वार्डातील नागरिकांमध्ये मनपा प्रशासन आणि पाणी पुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीप्रती रोष आहे. आधीच चंद्रपुरात अधूनमधून पाऊस होत आहे आणि या पावसामुळं रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जपानी मेंदूज्वर या आजारानेही चंद्रपुरात डोकं वर काढलं आहे. म्हणून मनपा आणि पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीनं याची नोंद घेऊन शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जाते आहे. चंद्रपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्वत्र चिखलमय वातावरण आहे. परिणामी सर्वत्र रोगराई पसरली असून डासांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणावर वाढलाय. ही चिंतेची बाब असतानाच चंद्रपुरात जपानी मेंदूज्वर आजार पसरला असल्याची माहिती पुढे आली. म्हणून नागरिकांच्या चिंतेत भर पडली. त्यातच आता कीटकयुक्त पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक आक्रमक झाले आहेत. चंद्रपुरातल्या पठाणपुरा वार्डात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या वार्डातील अनेकांच्या घरात पिण्याच्या पाण्यात किटके आली असून या प्रकारामुळं नागरिकांची पुन्हा चिंता वाढली आहे. सोबतच मनपासह शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. याआधी शहरात अनियमित पाणी पुरवठा केला जायचा, त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. नागरिकांनी चंद्रपूरकरांनी हे दिवस काढून पावसाळ्यात शुद्ध पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा ठेवली, पण त्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरलं. कीटकयुक्त पाणी पुरवठा होऊ लागल्यानं नागरिकांचा पारा चांगलाच चढलाय. पावसाळी मोसमात अनेक रोगांनी नागरिक त्रस्त असतात, त्यामुळे मनपा आणि पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीनं कीटकांचा पाणी पुरवठा करून नव्या आजाराला निमंत्रण देऊ नये अशी विनंतीही नागरिकांनी केली आहे. याची दखल घेऊन शुद्ध पाणी पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलाय. सरकारी नळाला सरकारी नळ असून त्या नळाला अळ्या येऊन राहिल्या, तर त्या पाईपाने प्रायव्हेट नळाला पण येतात, त्यांना पण येतात नळ्या. मग ते असं पाणी पिऊन काय आम्हाला मरायचं आहे का? मग त्याचा पैसे तर बरोबर घेतात तुम्ही पाण्याचे, मग तुम्ही बरोबर पाणी का नाही द्या? नळाला असं पाणी येते तर आम्ही आमच्या डोळ्यांना दिसतही नाही, आम्ही असंच पाणी पितो. हा सरकारी नळ आहे पण आता आमच्या घरी येतात ना पाणी, असंच पाणी पिऊन राहिलं. आता ह्या बाया ज्यांना दिसते त्या सांगून राहिल्या की नळाला अळ्या येऊन राहिल्या बा म्हणून, आम्ही तर असंच पाणी पिऊन राहिलो. आता आम्हाला मरायचं आहे का असं पाणी पिऊ?